बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नवापूर तालुक्यातील घनराट शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याने तालुक्यात एकच खळबळ. नवापूर तालुक्यामधील घनराट आश्रमशाळेत इयत्ता 10वी या वर्गामध्ये शिकणारा भाऊ कोरजा गावातील राहणारा भवरे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या मुलाचा मृत्यू 1/10/2021 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आश्रमशाळेच्या पटांगणामध्ये रनिंग करताना चक्कर येऊन पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परत एकदा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र शासनाने जेव्हापासून DBT आणि सेंट्रल किचनद्वारा भोजनाचा पुरवठा सुरू केला आहे तेव्हापासून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मागील दिवसांमध्ये सेंट्रल किचनच्या भोजनासंबंधी अनेक तक्रारी देखील शासनाकडे केलेल्या आहेत. सेंट्रल किचनद्वारा पुरविण्यात येणाऱ्या भोजनामध्ये सकाळी पुरविला जाणारा नाश्ता याच्यामध्ये दूध फ्रुट्स अंडी हे आहारामध्ये दिले जात नाहीत. पूर्ण जिल्ह्यातील आश्रमशाळांना पुरवठा केले जाणारे भोजन हे नंदुरबार या ठिकाणी बनविले जाते व निकृष्ट दर्जाचे केमिकल युक्त भोजन पुरवठा केला जातो व रात्री तयार केलेले भोजन आश्रमशाळेपर्यंत पोहोचवण्यास जास्त उशीर होतो. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडले आहे. निकृष्ट दर्जाच्या भोजनामुळे विद्यार्थ्यांना त्यामधून काहीही विटामिन्स मिळत नाही. त्यामुळे आश्रमशाळेमध्ये राहणारा विद्यार्थी अनेक खेळांसाठी व्यायाम करीत असतात. विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी रनिंग व इतर प्रकारचे व्यायाम करावे लागतात. परंतु चांगले पौष्टिक भोजन विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. मागील दिवसांमध्ये DBT व सेंट्रल किचनद्वारा केला जाणारा भोजन पुरवठा शासनाने रद्द करून आश्रमशाळेतच भोजनाचा पुरवठा करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेने व आदिवासींच्या विविध संघटनांनी ही मागणी केली आहे. आता शासनाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे तेव्हा विद्यार्थ्यांचे अधिक बळी जाण्याची वाट न बघता व DBT व सेंट्रल किचन योजना बंद करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा व मयत विद्यार्थी भाऊ कोरजा गावित यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत ही प्रशासनाद्वारे त्वरित मिळवून द्यावी असे निवेदन नवापूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी शमुवेल गावित विजय गावित दिलीप गावित जैनू गावित प्रशांत गावित गुलाब गावित इत्यादी त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी सागर पाटील नवापूर. नवापूर तालुक्यातील मौजे धनराट आश्रमशाळेमध्ये आज पहाटे 6 वाजता इयत्ता 10वीमध्ये शिकणारा भाऊ कोरजा गावित राहणार भवरे हा विद्यार्थी व्यायाम करण्यासाठी गेलेला असताना चक्कर येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज नवापूर तालुक्यामध्ये घडली. मागील 1 वर्षापासून DBT योजना आणि सेंट्रल किचन योजनेबाबत महाराष्ट्र शासनाकडे आदिवासी विद्यार्थी संघटना व महाराष्ट्रातील विविध आदिवासींच्या संघटना DBT आणि सेंट्रल किचन योजना ह्या बंद व्हाव्यात आणि त्यामध्ये सुधारणा होऊन आश्रमशाळेमध्येच वसतिगृहामध्येच भोजनाची व्यवस्था करावी ही मागणी रेटून धरलेली आहे. आणि या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली गठित केली आणि त्या समितीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये DBT बंद होण्यासंदर्भामध्ये भेटी देऊन समितीने अहवाल तयार केलेला आहे आणि तो शासनात सादर केलेला आहे. परंतु महाराष्ट्र शासन या बाबतीमध्ये उदासीनता दिसत आहे. DBT आणि सेंट्रल किचन बंद करण्याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत निर्णय झालेला नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आज धनराट आश्रमशाळेमध्ये निकृष्ट दर्जाचं भोजन सकाळी दिला जाणारा नाश्ता आणि त्याच्या त्या नाश्त्यामध्ये दूध अंडी आणि फ्रुट्स हे दिले जात नाही आणि त्यामुळे नंदुरबार या ठिकाणी एकाच ठिकाणी सेंट्रल किचनमध्ये जे भोजन तयार होतं ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये वितरित होतं आणि ते आश्रमशाळेपर्यंत पोहोचे खराब होतं.
आणि ते निकृष्ट होतं आणि त्याच्यामुळे ते जेवण सेवन केल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य अनेक वेळा धोक्यात आलेलं आहे। त्याचे उदाहरण मागील दिवसांमध्ये आम्ही तक्रारी नोंदवलेले आहेत आणि तरी सुद्धा शासन या बाबीकडे मुद्दामहून दुर्लक्ष करीत आहे। आज मी या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाला मी आवाहन करू इच्छितो की विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि त्यामुळे लवकरात लवकर ही सेंट्रल किचन योजना आणि डीबीटी रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, जेणेकरून आदिवासी विद्यार्थी चांगला पौष्टिक आहार घेऊन तो प्रत्येक स्पर्धेमध्ये पुढे जाईल आणि प्रत्येक अभ्यासामध्ये पुढे जाईल, त्याची गुणवत्ता टिकेल आणि अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवतील, यासाठी शासनाने खास करून लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन मी करू इच्छितो। त्याचप्रमाणे ज्या परिवारामध्येही आज दुर्दैवी घटना घडली तो विद्यार्थी भाऊकर्ज्या गावीत याच्या परिवाराला शासनाने भरीव नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी आणि तेही त्वरित लवकरात लवकर शासनाने मदत करावी असं मी आवाहन करतो। धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।